प्रत्येक कलाकाराचा खूप मोठा चाहता वर्ग असतो. प्रत्येक कलाकाराने त्याच्या अभिनयाच्या जोरावर हा त्याचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. कलाकारांवर हे चाहते निस्सिम प्रेम करतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या चाहत्याचा एक किस्सा सोशल मीडियावरून शेअर केला आहे. हा अभिनेता म्हणजे समीर चौघुले. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून समीर चौघुले घराघरात पोहोचले. या कार्यक्रमामुळे समीर यांनी लाखो चाहत्यांच्या दिलावर राज्य केलं. चाहतेही समीर यांच्यासाठी वेडे असलेले पाहायला मिळाले. चाहत्यांच्या प्रेमापोटी समीर यांनी एक पोस्ट शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्याने काढलेल्या समीर यांच्या फोटो फ्रेम बरोबरचा एक फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं आहे की हे असे चाहते आहेत म्हणून जगण्याला अर्थ आहे. लहानपणी माझ्या घराच्या भिंतीवर मी माझ्या आवडत्या हिरोंचे फोटो लावायचो. अमिताभ बच्चन, ब्रुस ली, जॅकी चॅन, पु ल देशपांडे, चार्ली चॅप्लिन, कपिल देव यांचा 83 वर्ल्ड कप उचललेला असे अनेक फोटो माझ्या घराच्या भिंतीवर गद्रेच्या लोखंडी कपाटावर असायचे. तेव्हा खरंच वाटलं नव्हतं कोणी माझा फोटो आपल्या घराच्या भिंतीवर लावेल. यापुढे त्यांनी लिहिलं आहे की निखिल माने या माझ्या चाहत्याने माझ्या प्रेमापोटी माझे चित्र आपल्या घरातील भिंतीवर लावले आहे. माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे. स्ट्रेस व नैराश्याने भरलेल्या जीवनात आपण नकळतपणे अनेकांच्या मनाला उभारी, ऊर्जा, आनंद मिळण्याचे निमित्त ठरतो. ही गोष्ट कधी कधी गहिवरून टाकते. चाहत्यांचे प्रेम गुदमरून टाकतं. हास्याची ताकद किती मोठी आहे याची प्रचिती देणारी असंख्य उदाहरणं आम्ही हास्यजत्रेकरी रोज अनुभवतो. हे असे चाहते आणि त्यांचे प्रेम आमची कामाप्रतीची जबाबदारी वाढवतात आणि विनोदाकडे जास्त गांभीर्याने पाहायला लावतात, असं म्हणत चाहत्यांच्या प्रेमाबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे. यापुढे त्यांनी चाहत्यांचे आभारही मानले आहेत. काय तुझं असतं ना मध्ये मध्ये रियाज करताना बरोबर घुसतेस तू इकडे. काढ ना आजूबाजूने कचरा जरा नेटवर. हा, तुला हजार वेळा सांगितलं रियाजाच्या वेळेला येत जाऊ नकोस म्हणून. 10 नंतर येता येत नाही तुला. इतकं उगाच तुमचं काहीतरी उळायचा कार्यक्रम चालाय. 10 घरची कामं असतात ती मला, नाही तर उगा उद्या माझ्या नावानं उलट्या बॉम्बा मारत फिराल. ही मंगल काय काम करत नाही. माझ्या गाण्याची चेष्टा करायची नाही. कोण आहे मी? पायवर घ्या. कोण आहे मी? कोकिळ कंठी म्हणतात मला, कोकिळ कंठी. कळलं ना? हे कोकिळ कंठी समीरजू चौघुले असं म्हणतात मला. पंडित आहे मी, पंडित. कळलं का? मला नको शिकूस. माझा स्वर कानावर पडला ना की सृष्टी मोहरून येते. माझा स्वर कानावर पडला ना की मोराची आठवण येऊन लांडोरनं अस्वस्थ होते. माझा स्वर कानावर पडला ना की जुजबी देवी प्रसन्न होते. माझा स्वर कानावर पडला की तो चंद्र असतो ना तो व्याकुलतेने खाली बघतो. अरे बापरे काय चाललंय हे. आणि काय म्हणतो? काय फालतूगिरी लावली आहे तुम्ही? शहाणपणा करू नकोस तू. माझ्या गाण्याची थट्टा करायची नाही तुम्हाला सांगून ठेवतोय. गेले 28 वर्ष मी तपस्या करतोय गाण्याची. कळलं का तुला? अनेक पुरस्कार मिळालेत मला. काय पुरस्कार आहेत यांचे? काय सांगू तुम्हाला, एक एक पुरस्कार. काय नाव आहे तुमचं पुरस्काराचं? हा काय तर म्हण कांजूर मार्गचा सुमार गंधर्व. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.